मात्र या प्रश्नांवर सकारात्मक विचार करून पंकजा मुंडे यांनी अनाथांना आता रहिवासी दाखले आणि रेशन कार्ड देणार असे जाहीर केले आहे. अनाथ मुलांची जात नक्की माहीत नसल्यामुळे त्यांना कोणत्याही एका विशिष्ट प्रवर्गामध्ये समाविष्ट करता येत नाही. जातीचा दाखला नसल्यामुळे अशा बालकांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि विशेष लाभापासून वंचित राहावे लागते. अशा मुलांना रेशन कार्ड, रहिवासी दाखला तसेच मतदान ओळखपत्रे अशी कागदपत्रे मिळत नाही. ही कागदपत्रे तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी 30 जुलै 2013 रोजी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. आमदार बच्चू कडू यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याकडे शासनाचे लक्ष वेधले. बाल न्याय अधिनियम 2015 तरतुदीनुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित, विशेष काळजीची गरज असलेले, HIV एड्स बाधित बालक, संकटग्रस्त व अत्याचारित अशा बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत, मनोरंजन, समुपदेशन, शिक्षण, प्रशिक्षणाच्या सुविधा पुरवून त्यांचे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. अशा बालकांना महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असल्याने आणि विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी शासकीय आणि अनुदानित संस्था 1105 आहे. त्याची मंजुरी क्षमता 9,13,344 एवढी आहे. त्यापैकी 43 शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या 1062 बालगृहे कार्यरत आहेत. सध्या अशा बालगृहात एकूण 18,741 बालके असून त्यातील 3,317 बालके पूर्णतः अनाथ आहेत. बाल न्याय अधिनियमानुसार अशा बालकांना त्यांच्या कुटुंबात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र ज्यांना कुटुंब उपलब्ध नाही अशा अनाथ बालकांना 18 वर्ष वयापर्यंत बालगृहात ठेवण्यात येते. त्यांच्या शिक्षण प्रशिक्षण अपुरे राहते किंवा ज्या बालकांना अन्न, वस्त्र, निवाराची गरज असते अशा बालकांसाठी शासनाने अनुरक्षण गृह योजना कार्यान्वित केली आहे. महिला आणि बाल विकास विभागातर्फे 6 शासकीय व स्वयंसेवी संस्था मार्फत एक अशी 7 अनुरक्षण गृहे आहेत. येथे 630 क्षमता आहेत. वयाच्या 21 वर्षापर्यंत त्यांना तिथे ठेवले जात असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. आमदार बच्चू कडू यांनी 21 वर्ष झालेल्या मुलींना नंतर कुठले संरक्षण असा प्रश्न करीत अनाथ विकास महामंडळ स्थापना करण्यात यावे आणि या संदर्भात 15 वड्यात बैठक घेऊन महिनाभरात धोरण तयार करण्याची मागणी केली आहे. आमदार आशिष शेलार यांनी MPSC परीक्षेत एक उत्तीर्ण अनाथ मुलगी नंतर केवळ जातीचा दाखला नसल्याने नंतरची परीक्षा देण्यात वंचित राहिल्यामुळे सभागृहाचे लक्ष वेधले. या संदर्भात जातीच्या कॉलम ऐवजी वेगळे कॉलम व इतर प्रमाणपत्र व सुविधांबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावू असे आश्वासन मुंडे यांनी दिले. दरम्यान अनाथ बालकांना शासकीय, निमशासकीय, खाजगी कंपनी, व्यवसाय, कार्यालय आदी ठिकाणी नोकरीसाठी प्राधान्य देण्याची शिफारसही सरकारतर्फे करण्यात आली आहे. यासाठी अनाथ मुलांना आरक्षण देण्याबाबतची बाब विचाराधीन असून ही बाब धोरणात्मक असल्याने विधी व न्याय विभागामार्फत अटॉर्नी जनरलचा कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.